21व्या वर्षी जर तुम्ही नोकरीला लागले हे तुमचं यश, पण 24व्या वर्षी जर तुम्हाला सस्पेंड केलं तर हे अपयश. म्हणजे असेच धंदे करत राहायचे. याला मी मोबाईल घेतला मामा, पण मी काहीतरी एक उपक्रम राबवण्यासाठी घेतला. ही चांगली गोष्ट आहे. तशी मी एक कविता लिहिली होती, त्या आत्महत्या जे करतात मुलं, आणि त्यांच्या मग ते गेल्यानंतर त्यांच्या आई वडिलांसोबत काय घडतं हे त्यांना थोडी माहित असतं. ते कार्यकर्ते जे आहेत, कार्यकर्त्यांनी नेत्यांमाग लागायचं. आता लोकांनी पेरण्या केल्या, त्यांचं काय हाल होत आहे. आता पाऊस नाही रोज आकाशाकडे लोक पाहून विचारधारा सोडून या पक्षातले त्या पक्षात हे पक्षी इकडे तिकडे जास्त उडत नाही, ते पक्षातले लोक जास्त उडायला लागले तिकडे तिकडे. तर असा आमचं मत होत. आणि वडिलांना पाहिजे आपला मुलगा मुली कोणी सुखात असायला पाहिजे. दुसरं काय त्यांची अपेक्षा काय मुलांकडून, इतकं होणार आहे ना, यांना भेकच मागावं लागणार आहे. आणि मग काय प्रकार होतात, जास्त हे नाही मिळालं, अपेक्षा वाढतात, मग आत्महत्या कर, हे कर. सरणावरती जळताना तुझी कवटी जमा फुटली, आई वडिलांनी बघितलेली सगळी स्वप्न ही तुटली. असं असतं ना, माणसाचं आयुष्य हे त्याला कसं जगायचं आहे हे त्याला आधी तर ठरवता आलं पाहिजे. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा. ही चर्चा फार जोरदार झालेली आहे, पूर्ण आहे का? तर नमस्कार मित्रांनो, मी आदित्य जाधव आणि तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर. आज मामा आणि मी आम्ही नांदेडला आलो होतो. मामांचे जे लहान भाऊ आहेत अमर मामा, आम्ही त्यांना सोडायला आलो होतो इकडे, ते मुंबईला परत जात होते. तसं मामांचा इतिहास आपल्या भारतात म्हणजे फार असा चुकीचा इतिहास दाखवला गेलेला आहे. जसं की शकुनी मामा म्हणा, कंस मामा म्हणा, हे मामा जे आहेत हे भाच्यावर फार अत्याचार करणारे असे मामे होते. पण आमच्या मामांचं व्यक्तिमत्व तसं नाही, कारण ते फारच सोजवळ असं मैत्रीचं हसत खेळत असं वातावरण आमच्यासोबत ते ठेवतात. नेहमी फ्री अँड फ्रँक आहेत. तर त्यामुळे मामांसोबत आमचा कुठेही नेहमी प्रवास सुरूच असतो. आम्ही कुठल्याही दौऱ्यावर असतो आणि मामांना तर तुम्ही तसं ओळखतात की ते खेळाडू आहेत, व्हॉलीबॉल क्षेत्रातील एक गाजलेलं नाव त्यांचं. तर आता आम्ही जात आहोत परत आमच्या घरी. येतानाचा आम्ही काय व्हिडिओ शूट करू शकलो नाही, कारण आम्ही घाईत होतो, आमच्यासोबत बरीच लोक होती, तर त्यांना आम्ही ड्रॉप केलं. आणि आता आम्ही जात आहोत परत पुसदला. आणि पुसदला जाताना बरेचसे काही असे निसर्गरम्य स्थळ, काही विशेष काही जर दिसेल ना, तर ते आम्ही तुम्हाला नक्की दाखवण्याचा प्रयत्न करू. आणि काय काय विशेष आता घडतं, काय काय विशेष गोष्टी आम्ही तुम्हाला दाखवू, हे पाहण्यासाठी हा ब्लॉग पूर्ण पहा. कसं असतं ना, माणसाचं आयुष्य हे त्याला कसं जगायचं आहे हे त्याला आधी तर ठरवता आलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट की माणसाला काय आवडतं, त्याच्या आवडीनिवडी आपल्या नेमका काय आहेत, याचं सुद्धा आपल्याला एक म्हणजे जाण झाली पाहिजे. नाहीतर लोक म्हणतात की हे चांगलं आहे आणि ते तुम्हाला चांगलं वाटतं, याला अर्थ नाही. तुम्हाला काय नेमकं चांगलं वाटतं याला खऱ्या अर्थानं अर्थ आहे. तर त्यामुळे तुम्ही हा ब्लॉग पाहत राहा. आम्हाला काय आवडतं ते जर तुम्हाला आवडलं तर ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर तुम्ही पूर्ण हा ब्लॉग पहा आणि चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा. हे आम्ही ज्यावेळी आता परत येत होतो ना, इकडे येत होतो ना नांदेडला, आता तर आम्ही परत जात आहोत. तर येताना अशा आम्हाला मामाला कॉल यायला लागले आणि अमर मामाला सुद्धा कॉल यायला लागले की न्यूज चॅनल्सवर अशी राजकीय खळबळ उडालेली आहे आणि राष्ट्रवादीचे किंवा भाजपचे इकडे तिकडे सत्तांतर होत आहे, शपथविधी सुरू आहे. तर आम्ही इतके आश्चर्य झालो की महाराष्ट्राच्या राजकारणात हे होत काय नेमकं. आणि आता त्यात म्हणजे आमची अशी चर्चा होती मामाची आमची की सत्तांतर कोणाचंही हो, मतदारांनी काय काय, मतदारांचं यात काय चुकलं असं मामांचं आमचं म्हणणं होतं की यात मतदाराची चुकी आहे का, जे मतदान देतात आपण त्यांना इतक्या विश्वासाने मतदान देतो आणि मग ते विचारधारा सोडून या पक्षातले त्या पक्षात हे पक्षी इकडे तिकडे जास्त उडत नाही, ते पक्षातले लोक जास्त उडायला लागले तिकडे तिकडे. तर असं आमचं मत होत आणि सत्य गोष्ट आहे ना. तर असा हा विषय की आता राहिलेत बाकीचे प्रश्न जे राहिलेत, म्हणजे शिक्षण राहिलं, रोजगार राहिला, शेतकऱ्यांचे प्रश्न राहिलेत, आता या सगळ्या गोष्टी राहिल्या. आता यांना सत्ता आणि मग सत्तांतर होईल आणि आता हे मंत्रीपद, खाते वाटप, मग त्यांचं खाते याच्याकडे, मग कुठले काय, बऱ्याचशा गोष्टी हस्तांतरित होतील.
मग यामध्ये सगळे प्रश्न राहून जाणार. तर आता हा असा हा विषय. ही पद्धत बंद केली पाहिजे पहिले. पक्षी कोणी कोणाला काही देत नाही, स्वतःच स्वार्थ साधतात सगळे, स्वतःच स्वार्थ. घराणी जे चाललोय बस, बाप गेला, पोरग आला, नातू आला, बस काही घेणदेण नाही तुम्हाला. समाजाचं घेणदेण नाही, लोकांचं घेणदेण नाही. आपली तिजोरी कसं भरेल? लोकांचे प्रॉब्लेम तर आजही सॉल्व्ह झालेले नाही. तेच प्रॉब्लेम आहे, तेच प्रॉब्लेम आहे, तेच तीच परिस्थिती आहे. बाकी श्रीमंत अधिक श्रीमंत, गरीब अधिक गरीब होतात असं. मध्यमवर्गी तर भरड लागले, त्याला तर इकडे नाही तिकडे नाही बिचारा. पण ते तुम्ही जे जसं म्हटले की हे कार्यकर्ते जे आहेत, कार्यकर्त्यांनी नेत्यांमागे लागायचं नाही. बिलकुल लागायचं नाही. कार्यकर्त्यांनी एकच ध्येय ठेवायचं की तू जे बोलून लिहून घ्यायचं, जो तू आश्वासन देतो की नाही, आणि जे पूर्ण नाही केलं ना, भर स्टेजवर सभेवर त्यांना जोडे मारायला पाहिजे. आता लोकांनी पेरण्या केल्या, त्यांचं काय हाल होत आहे? आणि हाल आता पाऊस नाही, पाऊस नाही आहे. रोज आकाशाकडे लोक पाहून राहिले बिचारे. पूर्ण जे होतं नव्हतं ते जमिनीत गाडून ठेवलं. आता निघालं तर समाधान. रात्रभर झोपत नाही शेतकरी, चिंतेचा आहे बिचारा. एकदम रात्र रात्रभर खरंच झोप येत नसणार. कधीपर्यंत पीक निघणार? पैसा इकडनं तिकडनं, तिथे बी पैसा नसतो. तिकडनं सावकाराच्या दारावर 10 चक्रा मारा, पाया पडा, तो मन म्हणेल तसं तो व्याज लावून त्यांच्याकडून उधळपट्टी करतो. काय फायदा आहे या गोष्टी? आणि पिकलं नाही तर मग मेला ना, त्याचं शेती लिहून घे, त्याच्याकडून खरेदी करून घे, असे धंदे सुरू आहेत. आणि परेशान आहे ना खरं म्हणजे. ही परिस्थिती म्हणजे इतकी भयंकर आहे. आणि याची जाण शहरात तर नसते. समजा शहरात जाण नाही. आणि त्यात झालं काय, नवीन पिढी जी आली आता शिक्षणाच्या नावे, पोर काय तुम्ही कॉलेजला जातो करत काहीच नाही. बापावर ओझ, अरे बापाला थोडा हातभार लावा, असे विचार तर पोरांच्या डोक्यातच येत नाही. त्यांना फक्त आधुनिक पद्धतीचा मोबाईल पाहिजे, व्हॉट्सअप, ते कोणते कोणते गेम असतात, रमी ऑनलाईन, म्हणजे असेच धंदे करत राहायचे. याला मॅसेज कर, त्याला मॅसेज कर, म्हणजे आगाऊचे धंदे जास्त काम करणार नाही. अरे तोच जर आपल्या कुटुंबाला थोडं हातभार लावला तर बापालाही थोडा आजार होतो ना. आणि आपण म्हणतो असं की शहरात याचं प्रमाण जास्त आहे की म्हणजे गेम खेळणं व्यसन. नाही नाही, शहरात ग्रामीण भागात जास्त झालं. आधी तोंडात खरं, बस बस, गळ्यात रुमाल, हातात मोबाईल, चालले कुठे बी. आणि चौकात चौकात वाढदिवस बस. अरे या आजच्या पिढीपेक्षा ते डुकरं बरे असं वाटायला लागते कधी. नाही बरोबर आहे, सत्य परिस्थिती आहे. एक असते काहीतरी करणं, एक असतं जाण ठेवणं. जाण असली माणसाला की ते पारंपरिक पद्धतीने त्यांचा व्यवसाय किंवा शिक्षण हे जरी नसलं तरी ते त्याच्यातून मार्ग काढते. ज्याला जाण असते, ज्याला जाण असते ना, ते घरच्या परिस्थिती बरोबर आई वडिलांनाही मदत करते आणि स्वतःही आपण कसं घडू आणि आपलं स्वतःचं डेव्हलप करण्यासाठी ते प्रयत्नशील असतात. आणि ते लोक प्रामाणिकच असतात. बरोबर, सर्व पाचही बोट सारखे नसतात तसं आहे. आणि ज्यांना आई वडिलांनी सर्व फॅसिलिटी दिल्या तो तर हवेतच आहे. त्याला काही घेणे नाही. आई वडील काय करते, काय कष्ट करते, काही टेन्शन नाही. घरची परिस्थिती नसते यांना 50,000-50,000 मोबाईल पाहिजे. बस बस, आणि अशी परिस्थिती आहे ना. अरे तू स्वतः कमाव, स्वतःच्या भरोसा काहीतरी घड, आणि नंतर तुला जे करायचं तू कर ना. आई वडिलाला पाहिजे की आपला मुलगा मुली कोणी सुखात असायला पाहिजे. दुसरं काय त्यांची अपेक्षा काय मुलांकडून? आणि मुलं तर असे निघालेले आहे की बस न सांगितलेलं बरं. मी मोबाईल घेतला मामा, पण मी काहीतरी एक उपक्रम राबवण्यासाठी घेतला. नाही, ही चांगली गोष्ट आहे. प्रत्येकाच्या बाबतीत म्हणत नाही, मी पहिलेच म्हणलं ना, पाच बोट सारखी नाहीत तसं. पण काय, पण याचे जे ज्यांचा असं आहे की तुम्ही एखादी वस्तू खरेदी करत असाल, तुम्ही एखादी वस्तू घेत असाल आई वडिलांकडनं त्यांच्या पैशानं, तर त्याचं काहीतरी चीज होणं लागते असं. व्हायलाच पाहिजे, त्याचं काहीतरी चीज व्हायला पाहिजे, व्हायलाच पाहिजे. आणि कारण त्याच्यात आई वडिलांची मेहनत, तुम्ही पहा आई वडिलांचं कष्ट बघा, त्याचा विचार करा ह्या गोष्टीचा. नाहीतर मग स्वबळावर घ्यायचं, स्वबळावर घ्या ना. तुम्हाला कोणी आडवत नाही, स्वबळावर घ्या ना. तुम्ही स्वबळावर घेऊ लागले. मी मोबाईल जे आहे स्वबळावर घेतलेला आहे, त्यात माझे पण पैसे. चांगली गोष्ट आहे ना. अरे तू आहे, तुझी मेहनत आहे, तू मेहनत करतो, तो भाग वेगळा. मी तुझ्याबद्दल नाही बोलत आहे. नाही नाही, मी यांना सांगतोय ना, हे ऐकतील तर ते मला म्हणतील ना.
मामाचे सगळे टॉन्ट तुला आहेत. नाही नाही मला नाही आहेत बरं, हे असा सामाजिक विषय आहे. आणि आई वडिलांना जपतो ही मी जवळून पाहिले नाही, तुझ्याबद्दल तो विषय नाही आहे. तो मी जनरल सांगत आहे, मी माझ्या गावामध्ये माझ्या खेड्यामध्ये जातो, पाहतो मी काय अवस्था, एवढं दुःख होते. बाप बिचारा म्हणजे एवढा असहाय असतो. आणि पोरांचे ठाट जर पाहिले तर त्याला 30 मार्काला जसा एक चित्रपट आहे तसं 30 मार्काला समजतात स्वतःला. ही चांगली गोष्ट नाही. 30 मार्क आणि स्वतःच्या पायावर उभे राहा, पहिले शिक्षण घ्या. तेच ना. आणि ज्या गोष्टी करायला नको त्याच गोष्टी करतात. आणि मुलंच नाही, मुली तशाच झालेल्या आहेत आजकाल. म्हणजे ती जाण आवश्यक आहे ना. आणि ज्याला कुटुंबाची जाण आहे बरोबर, तो वाह्यात होतच नाही. आणि जे ऐतखाव होणार आहे ना, यांना भीकच मागावं लागणार आहे. आणि मग काय प्रकार होतात, जास्त हे नाही मिळालं, अपेक्षा वाढतात, मग आत्महत्या कर, हे कर. दहावीत मार्क नाही मिळाले, अरे वर्षभर काय केलं तू, शेवटी नापास झाला म्हणून आत्महत्या. नापास का झाला तू, ते विषय नाही. आणि नापास झाल्यानंतर ते आई वडिलांचा विचार करतात का बरं, आत्महत्या केल्या मुलगा असतो काहीच फाशी घेऊन मरतो, काय अर्थ याला. आई वडिलांनी म्हणजे कोणतं पाप केलं बिचाऱ्यांनी याला जन्माला. प्रेमभंगातून आत्महत्या. मग अरे बापा, ते तर फारच ते फार विचित्र काम आहे ते. आणि आई वडिलांचा विचार नाही करत की आपण मेल्यानंतर यांचं काय होईल याचा अजिबात विचार नाही. अजिबात विचार नाही, फार विचित्र. तशी मी एक कविता लिहिली होती, ह्या आत्महत्या जे करतात मुलं, आणि त्यांच्या मग ते गेल्यानंतर त्यांच्या आई वडिलांसोबत काय घडतं हे त्यांना थोडी माहित असतं. ते तर मेले, ते तर गेलेत. तर त्या परिस्थितीवर मी लिहिली होती की म्हणजे प्रेमभंगातून म्हणा किंवा कुठले असा नापास झाले कुठले आत्महत्या. तर ते मी पण एक प्रेमभंगाचा असा आशय धरून मी कविता लिहिली होती की का केलीस मित्रा एवढी मरण्यास घाई, का केलीस मित्रा एवढी मरण्यास घाई, रड रड रडते रे तुझ्या दुःखात तुझी आई, रड रड रडते रे तुझ्या दुःखात तुझी आई. का दिली शिक्षा असं कुठलं केलं पाप, का दिली शिक्षा असं कुठलं केलं पाप, भिंतीवर डोका आदळत ओरडत होता रे तुझा बाप, भिंतीवर डोका आदळत ओरडत होता रे तुझा बाप. नुकतंच रक्षाबंधनावर म्हटलास करीन मी रक्षा, मग का बर देऊन गेलास एवढी मोठी शिक्षा, मग का बर देऊन गेलास एवढी मोठी शिक्षा. आज काय घडलं हे बहुतेक त्यालाही कळलं होत, आज काय घडलं हे बहुतेक त्यालाही कळलं होत, म्हणून तुझ्या पार्थिवाकडे पाहून तुझं कुत्रही रडत होत, म्हणून तुझ्या पार्थिवाकडे पाहून तुझं कुत्रही रडत होत. सरणावरती जळताना, सरणावरती जळताना तुझी कवटी जमा फुटली, सरणावरती जळताना तुझी कवटी जमा फुटली, आई वडिलांनी बघितलेली सगळी स्वप्न ही तुटली. आई वडिलांनी बघितलेली सगळी स्वप्न ही तुटली. अरे तिचं 4 दिवसाचं प्रेम तुला खूप वाटलं छान, पण आई वडिलांच्या प्रेमाची तुला झाली नाही सा. तिचं 4 दिवसाचं प्रेम तुला खूप वाटलं छान, पण आई वडिलांच्या प्रेमाची तुला झाली नाही जाण. अरे मान्य आहे कदाचित तिचंही तुझ्यावर प्रेम असेल, मान्य आहे कदाचित तिचंही तुझ्यावर प्रेम असेल, नकार देत नाही, असेल, तुमचंही असेल तिचंही असेल. मान्य आहे कदाचित तिचंही तुझ्यावर प्रेम असेल, पण आईच्या प्रेमा एवढं नक्कीच ते श्रेष्ठ नसेल. अशी ही कविता, याच्यातून मी ते सामाजिक कशी वाटली. अरे ही आज जी परिस्थिती आहे ना, सत्य परिस्थिती, सत्य परिस्थिती. म्हणजे आई वडील नंतर काय करतात, मोठी समस्या हीच आहे. म्हणजे बोललो तुला आतापर्यंत हेच समस्या आहे. माझं मत कसं आहे की एक असतं मरण येणं अपघातानं, नैसर्गिक मरण अपघातानं येणं, आलेलं मरण हे वेगळं, हातानं मरणं एक वेगळं. जे हातानं तुम्ही मरता त्यानंतर जे काही बिते आई वडिलांवर, त्याला कोणीच म्हणजे ते दुःख कोणी कमी करू शकत नाही. ते काहीतरी मन आहे की समाज एक दिवस रडतो, बायको 2 दिवस रडते, पण आई वडील हे आयुष्यभर रडत असतात आपल्यासाठी. तर ते अपघाती मरण हे त्याला तर ते अपघात असतो, नैसर्गिक आलेलं मरण ते वेगळी गोष्ट, पण हाताने मरणं हे फार चुकीचं असतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टी कशा हँडल करायच्या, जीवन म्हणजे एक चॅलेंज आहे आपल्याला, आणि हे चॅलेंज स्वीकारणं माणसाचं काम आहे. प्रत्येक चॅलेंज स्वीकारायला पाहिजे, मजा येते. काय होईल, हारणार जास्तीत जास्त, हारल्यानंतर आणखी संधी मिळते, पण माणसाने लढत राहायला हवं. आणि तुमचं यश, तुम्हाला यश मिळालं आज मामा असं जर वाटलं कोणाला की कोणी नोकरीला लागला, 21व्या वर्षी जर तुम्ही नोकरीला लागले, हे तुमचं यश,
पण 24व्या वर्षी जर तुम्हाला सस्पेंड केलं तर हे अपयश. 21व्या वर्षी तुमचं जर लग्न झालं तर हे यशस्वीच ठरलेलं लग्न. 25व्या वर्षी तोड झाला तर अयशस्वी. मग या गोष्टी असतात. यश अपयश हे दीर्घकाळ टिकत नसतं, येणं जाणं सुरूच असतं. त्याच्यामुळे हसत खेळत राहा, आनंदी राहा, स्वतःला टिकवून ठेवा. आणि अपयशातूनच यश लिहिले जाते कधी लक्षात. अपयशातूनच यशाची सुरुवात होते. अपयश म्हणजे एक प्रकारचं यश आहे. हो ना, की जीवनामध्ये फक्त उमेद हरायची नाही, पुन्हा संघर्ष करायचं, पुन्हा उठायचं आणि पुन्हा त्याच जोमात आपण त्या कोणत्याही कामाच्या मागे लागलो निश्चित यश मिळणार. निश्चितच मिळेल. एकदा दोनदा कन्सिस्टन्सी महत्वाची आहे. आता या युट्यूब चॅनलची कन्सिस्टन्सी आपण ठेवू. तुम्ही चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर.